माऊली माऊली ज्या आरततीने तुम्ही गाणं केलंय त्या आरततीने मी ही कविता लिहिली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी. फक्त तुम्हाला आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की यंदा कोरोनामुळे वारी झालीच नाही. तर बाबा महाराज सातारकरांना असं कोणीतरी विचारलं की बाबा महाराज तुम्ही 86 वर्षाचे आहात आणि तुम्ही 85 वर्ष वारी केली आहे. तर ते म्हणाले नाही, मी 86 वर्ष वारी केली आहे. ते म्हणाले कसं काय, पहिल्या वर्षीची वारी माझी आईच्या पोटातनं झाली आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप गलबलून आलं. मग त्यांना विचारण्यात आलं की मग तुम्हाला वाईट नाही वाटत यंदा वारी चुकली? तर ते म्हणाले नाही, 86 वर्ष वारी पांडुरंगाची सुद्धा होत होती, मग ती त्याची चुकली, माझी नाही. हे ऐकल्यानंतर मला खूप कालवलं असं मनामध्ये. आणि मग त्या भावनेतनं मी लिहिलं की त्या हक्काने जर एक वारकरी पांडुरंगाशी बोलू लागला तर तो काय बोलेल. की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, यंदा वारी नाही म्हणे आ खरंय का, पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, यंदा वारी नाही म्हणे आ खरंय का. म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही, अरे लेकरांनीच कसं आपली आई बापाकडे यायचं नाही. नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कराय बाबा, तुला खरंच जमल का, अरे पंढरीचं गजबजली नाही तर तुझा जीव रमल का. पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धड पडलास रे, पंढरीच्या विठुराया किती धड पडलास रे, एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे, युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो, पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको, आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यावर मग एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ, तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.